मामास किचन मध्ये आणि आजची माझी रेसिपी आहे मूग डाळीचा हलवा। त्यासाठी लागणारे साहित्य आपण प्रथम बघूया। त्यासाठी आपल्याला लागेल एक वाटी मूग डाळ, पाऊण वाटी साजूक तूप, एक मोठी वाटी साखर आणि अर्धा लिटर मी दूध घेतलेलं होतं त्याला अर्धा आटवून घ्यायचं म्हणजे ते पाव लिटर करायचं आणि कलर घेतलेला आहे थोडासा दुधात घातलेला, काजू, बदाम, मनुके आणि वेलची पावडर। त्यासाठी आपल्याला सर्वात आधी या मूग डाळीला 2 ते 3 तास पाण्यात भिजत घालावी लागेल। मूग डाळ भिजल्यानंतर त्याला चाळणीत काढून ठेवायचं 5 ते 10 मिनिट आणि नंतर मग त्याला मिक्सरमध्ये बारीक करूया। मी मूग डाळ मिक्सरमधून बारीक वाटून काढलेली आहे, त्यात अजिबात पाणी घातलेलं नाही। आता हे आपण शिरा हलवा करायला घेऊया। आधी आपण एक पॅन गरम करायला ठेवू आणि तो गरम झाला की त्यात तूप घालायचं आहे। पॅन गरम झालेला आहे, यात आता आपण तूप घालूया। आता तूप गरम झाल्यावर पूर्ण डाळ टाकायची थोडी थोडी करून आणि मग सगळी परतून घ्यायची। आता डाळ टाकून झालेली आहे, आता थोडं थोडंसं परतून घेऊया। पण हे सगळं आपल्याला मंद गॅसवरच चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे त्याचा रंग चेंज होतपर्यंत। आणि ही सुरुवातीला असं पॅनला किंवा कढईला चिकटणार आणि मग ते चांगलं भाजून झाल्यानंतर ते आपोआप मोकळं व्हायला सुरुवात होईल। याला खूप पेशन्स लागतात, त्याच्यामुळे अगदी हळूहळू तो आपल्याला परतायचा आहे आणि सतत असं हाताने त्याला बारीक करत राहायचं आहे। खूप छान असा खमंग सुगंध इथे तुपाचा आपल्याला येतोय मस्त। खूप छान, खूप वेळपर्यंत आपल्याला भाजायचा आहे हा हलवा। हा हलवा करायला खूप वेळ लागतो पण तसाच पौष्टिक सुद्धा आहे आणि विदर्भामध्ये बऱ्याच लग्न प्रसंगामध्ये हा हलवा केला जातो। आता याचा कलर चेंज होत आलेला आहे, परत थोडा वेळ थांबावा लागेल आपल्याला। आता याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे, सोनेरी झालेला आहे। आता त्यात आपण दूध घालायचं आहे म्हणजे त्याच्या ज्या गाठी झालेल्या होत्या त्या सगळ्या फोडायचे आता आपल्याला दुधामध्ये। आणि आता हे आपल्याला दूध कमी गॅसवरती दूध छान आटू द्यायचं आहे आणि या ज्या गाठी आहेत त्या थोड्याशा सॉफ्ट होतील आणि मग त्या आपल्याला हळूहळू त्या फोडायच्या आहेत म्हणजे मग हलवा चांगला होणार। आणि मग हे सगळं आटलं की मग नंतर आपल्याला साखर घालायची। तुम्ही इथे दुधाऐवजी खवा पण वापरू शकता। आता हे दूध आटत आलेलं आहे आणि त्याला तूप पण सुटत आलेलं आहे, परत याला छान आटू द्यायचं आणि नंतर मग साखर घालूया। आता पूर्ण तूप सुटलेलं आहे, आता साखर घालू आणि मिक्स करूया। आता हे परत पातळ होईल। आता यात कलर पण टाकून देऊ आपण। आणि हा हलवा असा आपल्याला पसरट भांड्यामध्येच किंवा पसरट पॅनमध्येच करायचा आहे। याचा कलर बघा काय मस्त आलेला आहे, पूर्ण चेंज होतोय याचा कलर आणि छान तूप पण सुटलेला आहे। आता याला परत थोडा वेळ होऊ द्यायचं आणि मग आपला मूग डाळीचा हलवा तयार। आता आपला हा हलवा तयार झालेला आहे, गॅस बंद करूया आणि मग मी सर्विंग बाउलमध्ये काढेन। यात आपण आता वेलची पावडर आणि सगळे ड्रायफ्रुट्स टाकूया, बदाम, काजू आणि मनुके। असा हा आपला शाही मूग डाळीचा हलवा तयार झालेला आहे, भरपूर तुपातला, भरपूर ड्रायफ्रुट्स असलेला। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडला तर नक्की कमेंट्स करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही नक्की करा, कारण त्यामुळे मला नवीन नवीन रेसिपी करायला प्रेरणा मिळते। परत भेटूया नवीन रेसिपीसह माझ्या किचनमध्ये, तोपर्यंत बाय।